आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी आली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून आता दिल्ली पुन्हा एकदा पेटली आहे. आंदोलकांकडनं बसवरती दगडफेक करण्यात येते तर मेट्रो सेवा सुद्धा आता ठप्प झाली आहे. आंदोलकांकडनं पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडल्या आहेत. अतिशय भीषण परिस्थिती आता दिल्लीमध्ये ओढवली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन केली जात आहेत. आंदोलकांकडनं बसवरती दगडफेक करण्यात येते आहे. त्यासोबतच मेट्रो सेवा सुद्धा बंद झाली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून दिल्ली पुन्हा एकदा पेटली आहे. आपण बघू शकतोय त्या ठिकाणची ही लाईव्ह दृश्य आहेत. जाफराबाद आणि सिलमपूरमध्ये दगडफेक करण्यात आली आहे. मेट्रोची सेवा सुद्धा बंद आहे. अगदी मोठी बातमी आलेली आहे. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून मोठ्या प्रमाणात गदारोळ झालेला पाहायला मिळतोय. आंदोलकांनी बसवर दगडफेक केली आहे. मेट्रोची सेवा देखील बंद आहे. त्यांनी पोलिसांवरती सुद्धा दगडफेक केली आहे. आपण बघू शकतोय समोर या ठिकाणी जमाव आपल्याला दिसतोय. ही दिल्लीमधली लाईव्ह दृश्य आहेत. जाफराबाद आणि सिलमपूरमध्ये दगडफेक करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये गोंधळ झालेला पाहायला मिळतोय. दोन दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं होतं. जामिया अलीगढ ह्या विद्यार्थ्यांवरती देखील हिंसाचार करण्यात आलेला होता. त्याची सुनावणी आज होणार होती आणि त्यानंतरच आता जाफराबादमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन करायला सुरुवात केली आहे. दगडफेकही करण्यात आली आहे. जाफराबाद आणि सिलमपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी दगडफेक केली आहे. पोलिसांवरती सुद्धा दगडफेक करण्यात आली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील या ठिकाणी फोडलेल्या होत्या.